नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। भीमा नीरा खोऱ्यात पाऊस मंदावला, धरणाचे विसर्ग केले कमी। सीईटीचे संकेतस्थळ मंडळाच्या कारभाराप्रमाणेच बिघडले, श्रीकांत दादा देशमुख। शेतकऱ्यांचे पैसे न देणाऱ्या आडत्यांवर कारवाई करा, बाजार समितीच्या मासिक बैठकीत सभापती विजयकुमार देशमुख यांच्या सूचना। आष्टी येथील युवकाने अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले। स्मार्ट सिटी प्रशासनाविरुद्ध संभाजी आरमारचे स्वाक्षरी अभियान। आणि सोलापूर जिल्ह्यात दिवसभरात 419 नवीन रुग्णांची वाढ, तर 411 कोरोनामुक्त, तसेच 5 मृत्यू। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। भीमा व नीरा खोऱ्यातील मागील 3 दिवसांपासून सुरू असणारा पावसाचा धुमाकूळ रविवारी कमी झाला असल्याने खडकवासला, वीर व अन्य धरणांमधून नद्यांमध्ये सुरू असणारे पाण्याचे विसर्ग कमी करण्यात आले आहे। रविवारी 25 जुलै सकाळपर्यंत मागील 24 तासात भीमा खोऱ्यातील मुळा मोठे उपखोरे व नीरा खोऱ्यातील धरणांवर चांगला पाऊस नोंदला गेला असला तरी तो 100 मिलीमीटरच्या आत आहे। मागील 3 दिवसात याच भागात 200 ते 300 मिलीमीटरची पावसाची नोंद होत होती। भीमा उपखोऱ्यातील कलमोडीवर 53 मिलीमीटर, तर घोड उपखोऱ्यात माणिकडोह 31, पिंपळगाव जोगे 36, पवना 54, मुळशी 60, टेमघर 85, वरसगाव 67, पानशेत 60 मिलीमीटर, तर नीरा नदीवरील गुंजवणी 25, देवघर 92, तर भाटघरवर 15 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। पावसाचे प्रमाण कमी झाल्याने अनेक धरणांचे विसर्ग कमी करण्यात आले आहेत। खडकवासला 1550 क्युसेस, तर वीर मधून निरेत 5228, वडिवळे 293, कलमोडी 1884, आंध्रा 1462 क्युसेस असे प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे। वीर मधून पहाटेपर्यंत 21,000 क्युसेसने पाणी सोडले गेले आहे। दरम्यान खडकवासला प्रकल्पातील विसर्ग कमी झाल्याने पुणे बनगाडचा विसर्ग 17,442 क्युसेस झाला आहे, तर उजनीत येणारा दौंडचा विसर्ग 47,814 क्युसेस इतका झाला आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या SSC बोर्ड वतीने इयत्ता 11वी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या CET परीक्षेचे नाव नोंदणी करण्यासाठी मंडळाने निर्माण केलेले संकेतस्थळ विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेची कसोटी पाहणारे ठरले असून ते तातडीने कार्यान्वित न केल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे। मंडळाच्या कारभाराप्रमाणेच मंडळाचे संकेतस्थळही बिघडले असून त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला। यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख म्हणाले, 10वीच्या परीक्षेच्या निकालाच्या वेळी सर्व्हर क्रॅश झाला होता, त्यामुळे सुमारे 15,75,000 विद्यार्थ्यांना निकाल समजायला 4 ते 8 तास विलंब झाला, त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांची घोर निराशा झाली व त्यांच्या आनंदावर विरजण पडले। आता 11वी परीक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या CET परीक्षे प्रवेश परीक्षेची नाव नोंदणी करण्यासाठी तयार करण्यात आलेले संकेतस्थळ गेल्या आठवड्यापासून बंद आहे। तांत्रिक बिघाडाचे कारण सांगितले जात असले तरी मंडळाचा गलथानपणाच यास कारणीभूत असून हा बिघाड दूर करण्यात होणाऱ्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यच धोक्यात आले आहे। 12वीच्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापन गुणांचा सर्व्हरही ठप्प झाल्याने निकालाला विलंब होण्याची भीती निर्माण झाली आहे। त्यावेळी विद्यार्थी आणि पालकांना होणाऱ्या मनस्तापाची जबाबदारी मंडळाचीच आहे, असेही ते म्हणाले। जे अडत दुकानदार शेतमाल विक्री केलेली पट्टी शेतकऱ्यांना देत नाहीत, अशा अडत दुकानदारांवरती कारवाई करा, त्या दुकानांचा लिलाव बंद करा, अशा अडत्यांवर येत्या मासिक बैठकीपर्यंत कारवाई झालीच पाहिजे, अशा सक्त सूचना सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिल्या। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची मासिक बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली, त्यावेळी ते बोलत होते। कांद्यामधील 6 अडत दुकानदारांनी 40 शेतकऱ्यांचे जवळपास 20 लाख रुपये थकविले आहेत, त्यापैकी 4 लाखच दिले आहेत, अद्याप 16 लाख रुपये देणे बाकी आहे। अडत दुकानदारांकडे शेतकरी गेल्यानंतर दुकानदार सापडत नाहीत,
अनेक शेतकऱ्यांचे कांदा विक्री करूनही 6 महिने झाले तरी पैसे दिले नाही। काही अडत दुकानदारांनी चेक दिले होते परंतु ते चेक वटले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची अडत दुकानदाराकडून फसवणूक करीत असतील तर अशांवर कारवाई करा। शेतकऱ्यांसाठी 1 रुपयाच्या जेवणाचे दर वाढवून देणे, बाजार समितीमधील अंतर्गत रस्त्यांच्या कामाचे प्रस्ताव पणनकडे पाठवणे, डीसीसी बँकेच्या विविध शाखात बाजार समितीचे 8,75,00,000 रुपये ठेवले होते त्याची मुदत संपली असून ती रक्कम पुन्हा पुनर्गुंतवणूक करणे, अशा 58 विषयांना मंजुरी देण्यात आली आहे। आष्टी तालुका मोहोळ येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस गावातीलच एका युवकाने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद मोहोळ पोलिसात नोंद करण्यात आली आहे। याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की आष्टी तालुका मोहोळ येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या घरातील आई वडील आजी असे सर्वजण रात्री जेवण करून 10:30 सुमारास झोपी गेली। मुलगी टीव्हीच्या रूम मध्ये बसली होती। रात्री 12 सुमारास तिच्या आजीला अचानक जाग आली आणि टीव्हीचा आवाज आल्याने टीव्ही बंद कर म्हणून सांगण्यासाठी या रूम मध्ये आले असता तेथे टीव्ही पाहत बसलेली मुलगी आढळून आली नाही। त्यांनी घरात सर्वत्र पाहिले मात्र ती दिसली नाही। नंतर रात्री 1 वाजता गावात आजूबाजूला व महत्वाच्या रस्त्यावर पाहिले तेथेही आढळून आली नाही। गावातीलच ऋषिकेश पवार राहणार आष्टी तालुका मोहोळ त्याच्या घरी तो आहे का नाही याची चौकशी केली असता तो देखील आढळून आला नाही। त्यामुळे त्याने ऋषिकेश पवार यांनी अज्ञात अल्पवयीन असलेल्या 16 वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेण्याची फिर्याद मुलीच्या आईने मोहोळ पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे। शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या निकृष्ट कामाविरोधात तसेच स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक ढेंगळे पाटील यांना निलंबित करून दर्जेदार कामे होण्यासाठी सर्व कामांचे तांत्रिक ऑडिट करण्याच्या मागणीसाठी संभाजी आरमारच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर स्वाक्षरी अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी बोलताना संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे म्हणाले की निष्पाप समर्थ भास्कर याचा बळी शुभ्राय टॉवर मधील व्यापारी वर्गाचे लाखोचे नुकसान, नवी पेठेतील रस्त्याचे ढिसाळ कारभार, ड्रेनेज चेंबर मधून पिण्याची पाईपलाईन टाकणे, उन्हाळ्यातील धूळ आणि आता पावसाळ्यातील चिखलाने लोकांचे आरोग्य धोक्यात घालणे, ग्राम दैवत श्री सिद्धेश्वर मंदिर तलावामध्ये ड्रेनेजचे घाण पाणी सोडून मंदिराच्या पावित्र्याला बाधा पोहोचवणे, खड्ड्यांमुळे लोकांना पाठदुखीचा त्रास, निकृष्ट काम आणि अशा अनेक कृत्यामुळे शहर विकसित होण्याऐवजी शहराची पूर्ती वाट लागली आहे। या सर्व भोंगळ कारभाराला जबाबदार असणारे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक ढेंगळे पाटील यांना निलंबित करून दर्जेदार कामे होण्यासाठी सर्व कामांचे तांत्रिक ऑडिट करण्याची मागणी असून ज्या ज्या भागातील नागरिक या गलथान कारभाराचे पीडित आहेत त्या भागात स्वाक्षरी अभियान राबवली जाईल। ही स्वाक्षरी नाही तर रोष आहे। स्मार्ट सिटीचा भोंगळ जीव घेण्या नुकसानीदायी कामाचा हा निषेध आहे। अभियांत्रिकी ज्ञानाला हरताळ फासून चुकीच्या कामाचा डोंगर उभारणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक ढेंगळे यांचा स्मार्ट सिटीच्या चुकीच्या कारभाराविरुद्ध संभाजी आरमारने वारंवार रस्त्यावर उतरून आवाज उठवला आहे। कोरोनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, असं असलं तरी दिवसभरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे, ही दिलासादायक बाब आहे। जिल्हा आरोग्य विभागाच्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यात रविवारी दिनांक 25 जुलै रोजी दुपारी आलेल्या अहवालानुसार शनिवारी रात्री 12 पर्यंत सोलापूर शहरात 18 तर सोलापूर ग्रामीण मध्ये 401 असे एकूण 419 कोरोनाबाधितांची भर पडली आहे। तसेच 411 जण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत तर 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। सोलापूर ग्रामीण भागात एकूण 6,481 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत, त्यापैकी 6,080 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 401 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत। तसेच कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर 399 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत। ग्रामीण भागात बाधित रुग्णांची संख्या 1,44,765 इतकी झाली आहे। रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 1,38,351 झाली आहे तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 3,320 आहे। आतापर्यंत कोरोनामुळे मृतांची संख्या 3,094 इतकी झाली आहे। हे होतं आजचं बातमीपत्र, पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।